वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता. जिल्हा परिषद सदस्य विकास कामावर झाले आक्रमक, अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विकास कामावरून चांगलीच गाजली. झालेल्या या बैठकीला शिवसेना आणि भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नवीनच आलेल्या अधिकाऱ्यांनी ही बैठक केव्हा संपते असे त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होतं. मात्र जिल्ह्याच्या विकास कामावरून सर्व सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते. म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरूपा साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी आचल गोयल यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष गोवले, समाज कल्याण सभापती प्रकाश रसाळ, आरोग्य आणि बांधकाम सभापती विनोद झगडेंसह सभापती, सर्व अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य संतोष थेराडे यांनी प्रशासनाला धारेवर धरत जलयुक्त शिवार योजनेचे 2,40,00,000 रुपये मागील वर्षी खर्च का केले नाहीत असा खडा सवाल उपस्थित केला. माहिती आहे का, फक्त इकडून तिकडून काढून 1-5 लाख रुपये होत होते. अरे 5 कोटी जर मिळत आहे, नाही मग एवढी खिसाण नाही करण्याची गरज काय होती, खर्च झालाय. पण यांच्याकडची शेतची औषध खरेदी यांच्या म्हणण्यावर काल सहाबी जवळ 100% खरेदी केली म्हणून शेत मधून. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि प्रामुख्याने पाण्याच्या टंचाईच्या काळात जनतेला पाणी मिळावं म्हणून शासनाने दिलेले कोट्यवधी रुपये परत कसे जातात याला अधिकारी जबाबदार आहेत असं सांगितलं. त्याला सर्व सदस्यांनी संमती दर्शवली तर माजी शिक्षण सभापती आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले यांनी जिल्ह्यातील शाळेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 5वीला स्कॉलरशिपमध्ये मराठी शाळांची फक्त 4 मुले आली, शिक्षक करतात काय, यासाठी गुणवत्ता कक्ष स्थापन करा असे स्पष्ट केलं. तर जिल्हा परिषद सदस्य महेश उर्फ बाबू महाब आणि अण्णा कदम यांनी ग्रामसेवकांना त्यांचे मानधन 2 महिने रखडवून ठेवल्याबद्दल अधिकाऱ्यांना खडसावलं. यावेळी उपस्थित गटविकास अधिकारी यांनी असे घडले नसल्याचा आव आणला. मात्र महेश उर्फ बाबू महाब यांनी अधिकाऱ्यांनी दिलेले तोंडी व्हॉट्सअपवरील आदेशाची प्रतच सभागृहात सादर केली. पाठवून दे तुमच्याकडे.
प्रयोग जे ऑलरेडी मी नाही केलाय त्याच्यात मी एक क्रेडिट घेत नाहीये. दाखोलीने घेतला होता त्याच्यामध्ये रिझल्ट सुद्धा दिसले, त्यामुळे आम्ही रेप्लिकेट करायला सांगतोय. आपला सगळ्यांचा उद्देश आहे की जास्तीत जास्त मुले या जिल्ह्यातून गुणवत्ता म्हणजे त्यांची वाढली पाहिजे आणि शिष्यवृत्तीमध्ये पास व्हायला पाहिजे. तर त्याप्रमाणे आपण म्हणताय तो मॉडेल एक आहे, ज्यांनी ऑलरेडी आपल्या स्तरावर राहूला तो आहे, त्याच्यासाठी एक डाएटची स्वतंत्र यंत्रणा आहे. नाइलाजास्तव अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांचे पगार काल झाल्याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामसेवक अपार मेहनत घेतात, त्यांचे पगार थांबवण्याचे आदेश कुणी दिले, त्यांच्यावर कारवाई करा असे उपस्थित सदस्यांनी स्पष्ट करताच अधिकाऱ्यांनी त्यावर सारवासारव केली. त्याचप्रमाणे ग्रामसेवकांना गृहित धरून महसूलची कामे देऊ नये, तसेच महसूलचा हस्तक्षेप चालणार नाही असे जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर यांनी सांगितलं. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांनी ग्रामसेवकांना जॉब कार्ड व्यतिरिक्त कामे देऊ नयेत असं ठणकावलं. यावेळी अनेक प्रश्न उपस्थित झाले, त्यामध्ये प्रामुख्याने वाहन चालकांचे 2 महिन्यांचे मानधन नाही, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन वेळच्या वेळी द्या असे सांगताना आयत्या वेळेच्या विषयामध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी गावाला भेट देण्याची पद्धत आहे का आणि ते असतील तर या समस्या या बैठकीत कशा उपस्थित होतात असं उदय बने यांनी विचारलं. जिल्हा परिषद विकास करत असताना रत्नागिरी जिल्ह्यात तलाव संवर्धनासाठी 2 कोटी निधी उपलब्ध असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे आरलकर यांनी सांगितलंय. तर या बैठकीला हिवताप अधिकारी उपस्थित नव्हते. यावेळी राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करताना जिल्हा परिषदेमध्ये ATM सुरू करण्याच्या दृष्टीने सर्वांनी मान्यता दिली. तसेच महिला जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा जाधव यांनी पाणीपट्टी वाढली, मात्र ऐन पावसाळ्यातच जर पाणी योजनेला पाणी येत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. यावेळी उदय बने यांनी निरोळ येथे उपकेंद्र व्हावं म्हणून सूचित केलं असून जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत हे उपकेंद्र होण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच या बैठकीला औषध खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या सेसमधून 5 कोटी रुपये अधिकाऱ्यांनी मंजूर करून घेण्याचा घाट उलथवून लावला. 5 कोटी रुपये सेसमधून खर्च करण्यापेक्षा DPDC मधून खर्च करण्यासाठी तसा प्रस्ताव का देण्यात आला नाही असे जिल्हा परिषद सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रचना महाडिक यांनी नाविन्यपूर्ण योजनेतून पाणी शुद्धीकरण यंत्र लावावीत असं सूचित केलं. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे पाठीवरील ओझं कमी करण्याच्या दृष्टीने शासनाने 2.5 कोटी रुपये देऊन 100 शाळांना लोखंडी रॅक देण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे. शाळेमध्ये अशी दप्तरं ठेवली तर विद्यार्थ्यांना घरी दप्तर न्यायला लागणार नाही आणि त्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होण्यास मदत होईल. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत 78 डॉक्टरांच्या जागा भरावायच्या असून यासाठी 140 अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. तसेच शिक्षकांच्या बदलीमुळे अनेक शाळा 0 शिक्षकी शाळा झाली असून 24 शाळांमध्ये ही स्थिती झाल्याने या शाळांमध्ये त्वरित शिक्षक द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले यांनी मांडली.
या गावात शिक्षक न ठेवण्याचे अधिकाऱ्यांनी षडयंत्र उभारलं आहे का असं दीपक नागले यांनी अधिकाऱ्यांना विचारलं. या सर्वांचं चित्रीकरण केलं आहे आमचे बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हरसेकर यांनी. झालेल्या या जिल्हा परिषदेच्या बैठकीत आक्रमक झालेले जिल्हा परिषद सदस्य आणि मांडण्यात आलेले मुद्दे आपण पाहणार आहोत चित्रीकरणाच्या माध्यमातून. आणि नागले साहेब म्हणाले की खरोखरच आहे आदर्श शाळा जर द्यायची असेल तर ज्या शाळेचे विद्यार्थी जास्त स्कॉलरशिप मध्ये येतात ते आदर्श शाळा आणि जे शिक्षक आदर्श द्यायचे असेल पुरस्कार जे घडवत आहेत तशी मुलं त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार आपण दिले पाहिजेत. उगीच ते एवढ्या मस्त फाईल रंगवतात ना हे लोक की बघण्यासारखे फाईल म्हणजे काम कमी करतात आणि फाईल मध्ये मराठी जास्त खर्च असतात ज्यांना त्याच्यात यायचं असतं ते तर अशा वेळेला नक्कीच याचा सुद्धा आपण नूतन शिक्षणाधिकारी मॅडम त्यांनी सुद्धा हा विचार करावा की बरोबर आमचा जो जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा आहे शैक्षणिक प्रगती आमची मुलं बोर्डात येत आहेत पण ती कुठच्या काळांची येत आहे बोर्डाची शाळेत मुलं येतात ना बोर्ड आपला कोकण बोर्ड जो अव्वल येतो प्रायव्हेट स्कूलची मुलं ही त्याच्यात आपल्याला दिसत आहे बोर्ड कोकण बोर्ड मध्ये त्याच्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा तुमच्या जेव्हा आपण मागच्या 2-3 वर्षाचे जे रिझल्ट होते आणि स्पेशली मी येथे सांगू इच्छितो की गट विकास अधिकारी दाखवली याची शिष्यवृत्तीच्या विषय मला स्वतःहून इंटरेस्ट घेऊन त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे तो आपल्याला स्पष्ट दिसेल. तरीही आपण जर याच्यामध्ये अजून काय वाढ करता येईल असं प्राचार्य पण नव्हते आपल्याकडे मागच्या वर्षी तर याबाबत आपण एकत्र बसूया शिक्षण अधिकाऱ्याच्या सोबत एक बसूया आणि त्याबाबत आपण मिळत नसतील तर आपल्या जिल्हा परिषदेच्या मुलांची गुणवत्ता कशी वाढणार हाच एक आमची फक्त बाबांची संकल्पना होती. नाही आपण सर बघा तुम्ही आता तालुक्याचे आकडे वर्षात मागच्या 2-3 वर्षाच्या कंपॅरिझन करूया आपण आणि त्यामध्ये आपल्याला नक्कीच दिसेल. आणि या बाबतीत मी हे पण सांगू इच्छिते की दापोलीने जसा पॅटर्न राबवला होता त्या बाबतीत आपण आणखी माहिती घ्या दापोलीने कसं मला अडून सांगितलं तुमच्याकडचा स्पीड ब्रेकर मी 2 दिवसावर लावून देतो साहेब मी अमृतचा रस्ता जो आहे तो आपला सध्या प्रगतीत आहे नंबर 1 प्रगतीत आहे त्याचं एमपीएम पर्यंत निम्मा रस्त्याचं काम झालेलं आहे आणि बाकीचा जो आहे ते नॅशनल हायवेची वाहतूक मात्र महिन्यानंतर लागणाऱ्या या बैठकीला जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद सदस्य उपस्थितच राहत नाहीत त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या या जिल्हा परिषद गटाला जिल्हा परिषदेचा निधी मिळणार तरी कसा. ज्यांनी विकास कामांसाठी भांडावं ते सदस्य जर या बैठकींना उपस्थित नसतील तर त्या गटांचा विकास होणार कसा असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.